तुला वेड लागलाय का? आता तू अक्कासाहेबांच्या गजऱ्यांचा हिशोब ठेवणार? 9,000 रुपयांमध्ये मी वर्षभराचं कडधान्य आणू शकते घरात. जे खाऊन घरातल्या लोकांची पोट भरतील. मग असं असताना मी गजऱ्यांसाठी 9,000 रुपये खर्च करायचे? काय अक्का साहेब, त्यापेक्षा मी काय म्हणते, हे प्लॅस्टिकचे गजरे बरे आहेत की नाही? मस्त, सुंदर, आकर्षक आणि स्वस्त. आणि मळले तसं वाटलं ना तर साबणाच्या पाण्यात बुचकळून धुवून काढायचे. हो, ते करण्यासाठी या दोघे आहेत ना, कल्याणी स्वप्नाली. कशी वाटली माझी आयडिया? आता तर तू हद्दच केलीस ग. तुझ्या जिभेला काही हाड, मान मर्यादा काही असते की नाही? कुणाशी कसं बोलावं कसं ग नाही कळत तुला? आई, ज्यांच्याबद्दल मी हे सगळं बोलतीये ना, त्यांना स्वतःला सुद्धा ते पटतंय. पण तुम्ही कशाला स्वतःच्या जीवाचे हाल करताय? हो की नाही अक्का साहेब? मी बरोबर बोलावर. आता एक शब्द अधिक बोललीस तर ची भासडून हातात देईन. रुपाली हास. अक्का साहेब, तुमची अवस्था माहिती आता कशी झालीये? आर्मी मधून रिटायर झालेल्या ऑफिसर सारखी. अंगावर वर्दी नाही आणि हातात बंदूक सुद्धा नाही, तरी सुद्धा सारखा आरडाओरडा आणि लोकांना शिस्त लावायची जी सवय ना, ती काही जात नाही. आणि वर्दीवर बिल्ल्यांची इतकी सवय झालेली असते ना की दिवसातून 10 वेळा हात त्या खिशाकडे जातो. तुमचा कसा गजऱ्यांकडे जातो ना तसा. अक्का साहेब, वयाने मोठं कुणीही असू शकत, पण खरा मोठा माणूस तोच आहे ज्याच्याकडे अधिकार असतात. आणि या घरातले सगळे अधिकार आता माझ्याकडे. कळलं? बरते जाऊ दे. तुमचं काय ठरलं? हे प्लॅस्टिकचे गजरे केसात मारणार आहात का गजरे घालायचंच विसरणार आहात? ए, माझ्या सासूबाईंना गरज नाहीये तुझ्या असल्या खोट्या गजऱ्यांची. तुझ्यासारख्या खोटा चेहरा आणि खोटं मन असणाऱ्यांनाच ना या अशा खोट्या गजऱ्याची गरज पडते. तू क्या दादा, आत्ताच्या आत्ता जा आणि सासूबाईंसाठी खरे गजरे घेऊन या. तू क्या गजरे घेऊन परत आलास ना की स्वतःच सामान बांधायला घ्यायचं. रुपाली, तोंड आवर. कसं आहे ना बाबा, घरात बाई माणसं खूप आहेत, त्यामुळे नोकर माणसाची काही गरजच नाहीये. प्रत्येकाने घरातलं काही ना काहीतरी काम करायचं. अगदी अक्का साहेबांनी सुद्धा. आणि ज्याला अक्का साहेबांनी कामं केलेली आवडणार नाही, त्यांनी स्वतः अक्का साहेबांची सगळी काम केली तरीही चालेल. माझं मन इतकं मोठं आहे ना कि मला काहीच हरकत नाहीये. रुपाली, गाढवा समोर गीता वाचली तर काहीच फायदा नाही असं म्हणतात, ते काही अगदीच खोट नाही. तरी तुला सांग,
कुठलाही निर्णय घेताना मुळात तोंड उघडताना थोडा विचार करावा, नाहीतर पुढे पश्चातापाची वेळ येते. पण तोपर्यंत पश्चाताप करण्याची वेळ मात्र निघून गेलेली असते. कळलं? हेच जर का मी तुमच्या बद्दल बोलले तर रुपाली, आमच्या समोर अक्का साहेबांचा अपमान करतेस तू? आई, तुम्ही पण तुमच्या हद्दीत राहायचा. ही फक्त तुमची चूक नाहीये, आधी या घरची मालकीण आहे. हा, रुपाली तोंड लावणार नाही तर मी थोबाड फोडेन तुझा. तुम्ही जाऊ द्या. शांत करा, ती अपमान करते तुझा. तुम्ही शांत राहा, मी बघेन. हवं ते बघून घ्या तुम्ही दोघी जण. अजून एक गोष्ट, आतापर्यंत खूप सहन केलं मी सगळ्यांचं, खूप ऐकून घेतलं, खूप अन्याय सहन केला, खूप मारही खाल्ला. या पुढे माझ्यावर हात उघडायचा विसरायचा? त्यापेक्षा पटापट हात चालवायला शिका. मी सांगितलेल्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मी सहन करणार नाही. कळलं? कामाला लगा. काय सांगतेस का रुपडे? हे चक्क सगळं तू अक्का साहेबांना बोलली? तुला सांगते मामा, नेहमी दुसऱ्यांना ऐकवणारे अक्का साहेब पहिल्यांदाच माझं ऐकून घेत होत्या. त्यांच्या चेहरा ना असा फोटो काढण्याचा आला होता. खूप बरं वाटतंय. ते धन्य धन्य झालं म्हणतात ना, तसं वाटतंय. रुपडे तू मला हे सगळं जे सांगतेस ना ते सगळं मला पटतंय. सगळं तू आवडतंय. सगळं तू डोळ्यांसमोर असं दिसतंय. पण माहितीये का, मध्ये मध्ये असे काजवे पण चमकताना दिसतात ग. ते काजवे नसतील, फटाके असतील. मी या घरची मालकीण झाले म्हणून तुला आकाशात असे फटाके फुटत असल्याचा भास होत असणार. नाही नाही, फटाके नाही, काजू आहेत रुपडे, काजू आहेत. भरपूर फटके खाल्ल्यानंतर काजवे चमकतात ना ते काजवे. आता कोण फटके मारणार तुला? फक्त मला तर नाही, तुला सुद्धा. अक्का साहेबांशी असं वागल्यानंतर अक्का साहेब गप्प बसणार नाहीये. त्या धक्का देणार आणि आपल्याला धक्क्याला पण लावणार. त्यासाठी मी त्यांना संधी तर दिली पाहिजे ना. घरातले सगळे त्यांना खूप मानतात ना, आणि त्यांच्याच जीवावर अक्का साहेबांचा रुबाब आहे. म्हणून मी ठरवलंय मामा, आधी घरच्यांनाच त्यांची जागा दाखवायची. अग बाई, अग बाई, अग बाई, म्हणजे नक्की घरच्यांचं काय करते ठरवलंस तू? मी करते आणि मग तुला नक्की सांगते. राजलक्ष्मी, अहो तुम गजरे, तुम्ही माझ्यासाठी राजलक्ष्मी, मी जसा तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ना, तशीच तू या गजऱ्यांशिवाय अपूर्ण आहे. अगं, तुझ्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे ती. तुझ्या गजऱ्यांवरून आत्ता जो काही वादविवाद झाला ना,
पाहिला मी, रावलं नाही मला, म्हणून मग मी स्वतः जाऊन घेऊन आलोय. आणि राजलक्ष्मी, तू एक वेळ गजऱ्यांशिवाय राहशील, पण या फुलांचं काय? त्यांनाही अभिमान वाटतच असेल ना, आपण अक्का साहेबांच्या जवळ राहतो म्हणून. आपण का उगाच त्यांचा हा अभिमान हिरावून घ्यायचा? राजलक्ष्मी जी, गजरा आवडला? सासूबाई. काय ग? गोबाई, काय झालं? काही नाही सासूबाई, ते मी गजरा आणला होता. अगं, यांनी पण आणला माहित. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात अश्रू का आले? नाही कळत आहे बघ, सुखाचे दुःखाचे तेच कळत नाही. असं का म्हणताय आता? सर अगं देव की बघ, तुम्हा सगळ्यांचं प्रेम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपल्याच घरातली आपलीच सून रुपाली. ती जे काही वागते त्याने इतका त्रास होतो आणि मुख्यतः वाईट वाटते. तुम्ही एकदा हो म्हण, मग बघा लगेच तिला घराबाहेर काढते की नाही. ते नाही ग बाई, असं नाही करायचं आपल्याला. पण नाही, एकदा तरी हे असं करावंच लागणार आहे, नाहीतर ती वटणीवर नाही येणार. तिला वटणीवर तर आणायचे देव की, पण अशा पद्धतीने नाही, जरा वेगळ्या पद्धतीने. आता मात्र हद्द झालेली आहे. रुपालीचं हे वागणं माणुसकीला धरूनच नाही, आणि हे अति होत आहे यशवंता, मी तुला सांगून ठेवतो, हे अति होत आहे. दादासाहेब मी काय करू मला सांगा ना, अक्का साहेब आणि देवकीनी हात बांधून घातलेत माझे. तो साध्या क्षुल्लक गजऱ्यावरनं पाणउतारा केला या मुलीने अक्का साहेबांचा. मी स्वतः जिथे अक्का साहेबांशी बोलण्यापूर्वी चार चार विचार करतो. ही मुलगी सरळ देवकी मध्ये पडली तर देवकीला वाटेल ते बोलली, हात धरला तिने तिचा. काय करू मी मला सांगा तुम्ही? तिला काही सांगण्याच्या आणि बोलण्याच्या पलीकडे आहे तिचं वागणं. पण मी तुला सांगतो, हे सगळं थांबायला हवं आणि लवकरात लवकर थांबायला हवं. बाली, काय चाललंय तुझ? चहाची बचत. असं ठीक. अगं, आरोग्याची काळजी आणि बरच ते. अगदीच काही वाईट करत नाहीस तू. फक्त कप मध्ये किती चहा होता असा ते अजून तुला कळत नाहीये. नाही, आजोबांचा कप पण नाही.
मी नाही देणार. आणि कसं आहे ना रुपाली, रोज असाच चहा बनतो अग आणि इतकाच भरून दिला जातो, कळलं ना? तेच म्हणते मी, चहा ना पिण्यासाठी असतो. चहाच्या कप मध्ये उडी मारून पोहण्यासाठी नाही काही. वेळीत सुधार स्वतः. दोन कप चहा तीन माणसांमध्ये वाटून द्यायचा, नाहीतर मग चहाचं आणि साखरेचं प्रमाण मला ठरवून द्यावं लागेल. रुपाली, कोणी काही बोलत नाहीये म्हणून वाटेल ती बडबड करू नकोस. समोर दादासाहेब बसलेत त्याच तरी भान ठेव जरा. अहो बाबा, आजोबांनी तर चहाला हातच नाही लावायला पाहिजे. त्यांच्या वयाचा विचार करता आणि एवढ्या आजारांचा विचार करता त्यांनी फक्त आयुर्वेदिक काढा प्यायला पाहिजे चहाऐवजी. हा, चहा विष आहे त्यांच्यासाठी, माहिती नाही तुम्हाला? रुपाली बास, अति होतय. आजोबांचं अति होतय. त्यांना जर का काही झालं तर चहाची किंमत 6 रुपये आणि हॉस्पिटलचा खर्च 60,000 रुपये. या वयात त्यांच्यावर एवढा पैसा खर्च करणं आपल्याला परवडेल का? रुपाली, खबरदार, जर एक शब्द जरी जास्त बोललीस तर. उभी रा, उठ. माझ्या नजरेच्या समोरून चालती हो ताबडतोब, चल निघ. अरे ते चाललंय ते सगळं असही आहे, त्यात आणखीन तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. रे कसा शांत राहू दादासाहेब, हिला जर आत्ताच धडा नाही ना शिकवला तर डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल ही मुलगी. झालं बोलून, आता लवकर ऑफिस साठी निघा, नाही तर उशीर होईल ना तुम्हाला. त्यांना कळतं कधी निघायचं, तू सांगायची गरज नाही. हां, गरज आहे स्वप्नाली. वेळेच्या आधी निघाले तर वेळेवर पोचतील, कारण आता तुम्ही ऑफिसला गाडी घेऊन नाही जाणार. काय? मी म्हटलं नव्हतं अक्का साहेबांच्या गजऱ्यांपासून ते गाडीपर्यंत सगळं मी ठरवणार. आता आपण पेट्रोलची बचत सुद्धा करणार. पाहिलं दादासाहेब, पाहिलं. रुपाली, ती चावी आधी खाली ठेव. अरे मी सांगतोय म्हणून ठेव. नाही ठेवणार. तुम्ही नुसत्या गाडीच्या चाव्यांचं काय घेऊन बसलात, सगळ्याच चाव्या माझ्याकडे. आता या घरात तेच घडणार जे मी सांगते. ते म्हणतात ना, आलिया भोगाती असावे सागर. कल्याणी, काय ग बाई, काय बेत आहे? विशेष काही नाहीये सासूबाई, भेंडीची भाजी करतेय, मग पालक पनीर, फोडणीचं वरण, भाकरी, कोशिंबीर आणि हो, आजोबांना आवडत ना म्हणून खास कुळथाच्या पिठाचा डांगर करतेय. छान, आवडेल त्यांना. चांगलं बाई. त्या रुपालीला समज देण्याची वेळ आली. काय ग बाई, काय झालं? अहो, तिने आता आजोबा आणि काकांच्या हातातील चहा काढून घेण्यात मजल मारली हो. काकांना तर गाडी शिवाय पाठवलं ऑफिस मध्ये. रुपालीचं प्रकरण आता गळ्यापर्यंत आलंय, तिच्याकडे पाहावंच लागेल. अरे तुला एवढं कानी कपाळी ओरडून सांगतोय, तुला कळत कसं नाहीये? तू आधी बाहेर जा, बरं बाहेर जा. अहो तुम्ही पण, ओ आजोबा, जरा ऐकून घ्या ना, कशाला ओरडताय एवढं? काय तुम्ही कोणाशी बोलताय कळतय का? इतकं ते तुम्हाला समजवून सांगतायत, मी तुम्हाला समजवून सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही, मग ओरडणार नाही तर काय? एक मिनिट, आता ह्या घराचा ऍड्रेस बघा. ऍड्रेस तुमच्याच घरचा आहे नव? हो. हे अंडी घ्या आणि माझे पैसे मला द्या, मी एका मिनिटात निघून जातो इथून. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार
अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.